दानापूर्वी आमदारांना निधी मंजूर करणे लाच देण्यासारखा राऊतांचा पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा। तर संजय राऊतांची राऊतांनी संशयाची नजर बाजूला ठेवावी असं म्हणा शंभुराज देसाईंचा राऊतांना प्रत्युत्तर। आपल्याला सुगीचे दिवस आल्याने आपण वाईट काळातील दिवस विसरतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांच्या भर सभेतून कान पिचक्या। मनोज रांगे नावाच्या भूताला सरकारने बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकावं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मनोज रांगेंवर टीका। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला वादग्रस्त वास्तूच्या परिसरात अज्ञातांकडून दगडफेक तर दगडफेकीमध्ये 10 ते 12 जणांसह एका पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांच्या चिंतेत वाढ अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून क्लीन चीट विरोधात निषेध याचिका। शिखर बँक प्रकरणी क्लीन चीट मिळणं हाच मोठा घोटाळा संजय राऊतांचा शिखर बँक प्रकरणी सरकारला टोला। विधानसभेत मविया 175 ते 180 जागा जिंकणार संजय राऊतांची विधानसभेबाबत भविष्यवाणी तर चंद्रबाबू नितीश कुमार यांना सद्बुद्ध मिळाल्या सरकार कोसळेल राऊतांचा भाजपला टोला। जयंत पाटलांसारख्या नेत्याचा पराभव होणं लाजीरवाणी गोष्ट असल्याचं मोहिते पाटलांचं विधान शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या जिव्हारी। रायगडमधील रोह्यामध्ये कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली नागोठाणे शहराच्या एसटी स्थानक कोळीवाडा परिसरात नदीचं पाणी। वरळी टनरन प्रकरणी मिहीर शहाच्या कारबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या कारवर या कधीही पोलिसांनी 2 वेळा कापलं चलन। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान मेळावा मेळावा मिशन हायस्कूल ग्राउंड मैदानावर आयोजित। गाईच्या दुधाच्या दरात लिटर मागे 2 रुपयांची वाढ पुण्यात झाल्या दूध उत्पादकांच्या बैठकीत निर्णय ग्राहकांना आता प्रति लिटर मागे 2 रुपये जास्त मोजावे लागणार। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।